हां का सांग कोणता पेशंट होता, काय नाव? हां काय होतं त्याला? काय होतं त्याच्या पायाला? पांढरे डाग नव्हते ना, काळे डाग होते, म्हणजे कुष्ठ होतं असं का? कोणत्या प्रकारचं होतं ते त्या त्याच्या स्वरूपावरून आपल्याला निश्चित करता येतं. हां आता ते सुद्धा शाखागत आहे, त्याच्यातही आणखी थोडा सूक्ष्म फरक असा आहे की इथे वरचं कुष्ठ ते कफप्रधान स्थानामध्ये असतं आणि खालचं पायाचं जे वातप्रधान स्थानामध्ये असतं, नाही का? तिथून ते बाहेर काढावं लागतं. शिवाय शाखागत रक्तमोक्षण हे त्या कुष्ठाची चिकित्सा आपल्याला करावीच लागते, याबद्दल शंका नाही. परंतु कोणतंही कुष्ठ असलं त्याला स्नेहन पाहिजे. स्नेहन करताना खजीर सिद्धघृत, त्रिफळाघृत आणि महातिक्तघृत हे तीन स्नेहन आपण वापरतो जास्तीत जास्त. स्नेहन देत असताना वातानुरोम्यम दीप्त उनिर्वर्च स्निग्धम असं होतं ही लक्षणं दिसतात की नाही ती पाहिजे. स्नेहन पूर्ण झालं आणि स्नेहन पूर्ण होत असताना त्याची कातडीच्या ठिकाणची जी लक्षणं आहेत ती कमी झाली की नाही हे पहिल्यांदा पाहावं लागते. आपल्याला कमी व्हायला लागलं म्हणजे लक्षात आलं की आपलं सगळं बरोबर आहे, म्हणजे कोष्टात येतात दोष आल्या कोष्टात, मग त्याच्या अगोदर रक्तमोक्षण शाखागत जे काही थोडेफार जास्त शोधन करायचं रक्तमोक्षण करून टाकायचं, नंतर मग एक बस्ती द्यायचा स्वेदून द्यायचं आणि मग लगेच वमन द्यायचं. वमन दिलं म्हणजे ते दोष ज्यावेळेला वमन देत असताना पातळ होतात त्या पातळ होण्याचं एक लक्षण असतं, या लक्षणानुसारच आपल्याला जायचं असतं की घाम येतो. घाम आला याचा अर्थ ते दोष शाखागत कातडीमधले दोष पातळ व्हायला सुरुवात झाली. नंतर मग आत्मान हे लक्षण निर्माण होतं, आत्मान याचा अर्थ पोट फुगलं, म्हणजे याचा अर्थ ते सगळे दोष कोष्टात यायला लागले. आणि मग नंतर प्रसेक म्हणजे मळमळ, मळमळ हे लक्षण आलं की समजायचं की ते आता बाहेर येऊ म्हणतात. आणि मग नंतर ही वमनाची स्टेज आहे, अवस्था आहे असं म्हणायचं. मग ती जी अवस्था आहे त्या याच्यात अवस्थेमध्ये जर दिलं तर शाखागत दोष कोष्टात आणणे आणि बाहेर काढून टाकणे ही या कातडीच्या रोगांची सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि आता प्रॅक्टिकल पाहायचं ना तर ही लक्षणं पाहत पाहतच जायचं. उगाच ग्रंथामध्ये असं दिलेलं आहे ग्रंथामध्ये तसं दिलं आहे त्याला काय अर्थ आहे? ग्रंथामध्ये दिलेलं आहे तुम्ही तर वाचलेलंच आहे, पण प्रत्यक्षात तुम्ही या असत्या अवस्था लक्षणानुसार पाहिल्या पाहिजेत तर तुम्हाला ते लक्षात कळेल की नाही. आता काही वेळा काय होतं, विचारचिकाचा पेशंट आहे, विचारचिकेचा पेशंट असताना तुम्ही स्नेहन सुरू केलं. आता विचारचिका ही फार जुनी जुना क्लेशदायक आणि लीन दोष असलेला व्याधी आहे. आता त्याच्यात आपल्याला स्नेहन नेहमी आपण 50 ग्रॅम 5 दिवस देतो ते देऊन काही भागत नाही, मग काय करायचं? तर 50 ग्रॅम पहिल्या दिवशी खजीरशुद्ध महातिक्त घृत वगैरे असं द्यायचं, त्रिफळा घृत तर 50 ग्रॅम, दुसऱ्या दिवशी 100 ग्रॅम द्यावं लागतं, तिसऱ्या दिवशी 150 ग्रॅम द्यावं लागतं. हे शाखागत दोष जितके जुने असतील ना ते पातळ करण्यासाठी एकदा असं द्यायला लागतं आणि मग पुन्हा जेव्हा द्यायचं तेव्हा मग ते रस आणि रक्त या दोघांमध्ये गेलेलं दोष असतात तिथपर्यंत द्यायचा. नंतर कोष्टात आले ते दोष तर मग ते बाहेर पडायला सोपे जाते, म्हणजे जेवढे बाहेर जातील तेवढे गेले, बाकीचे थोडेसार राहतात, एकदम काही इतके दिवसाचे दोष बाहेर आपल्याला काढता येत नाही. म्हणून त्यांनी पक्षात पक्षात छर्दनानी असं सांगितलेलं आहे या कुष्ठरोगाला, पक्षात 15-15 दिवसांनी वमन का द्यायचं? तर ते दोष आले कोष्ठाक्षी काढून टाकायचं, दोष आले कोष्ठाक्षी काढून टाकायचं अशी ती परिस्थिती. आणि ते नुसतं पक्षात पक्षात त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु आपल्याला ज्या वेळेला ती अवस्था असेल की आता ही शूलाना हा प्रसंग ही अवस्था आलेली आहे तर त्याच्यावेळेला काढून टाकली चालेल, 15 दिवस वाट पाहायची काही गरज नाही. त्याच्यानंतर पक्षात पक्षात छर्दनानीमध्ये पहिल्यांदा जे वमन देतो आपण तर ते पहिल्यांदा 50, 100, 150, 200, 250 असं देऊन नंतर मग बस्ती रक्तमोक्षण करून बाहेर काढून टाकला हा पहिला भाग. परंतु नंतरचं जे वमन आहे ते काही असं करायची गरज नाही, फक्त 15 दिवसांनी 1 दिवस गोड खाऊ घालायचं आणि लगेच साधं जसं उलट्या करतो आपण तशा पद्धतीने वमन करून टाकायचं, त्याच्याशी लंघन करायचं, त्याच्यानंतर संसर्गजनक्रम लाह्या वगैरे असं घेतलं की लगेच काम भागतं. मग असं 15-15 दिवसांनी नाही तर मग तर ते सुरूच राहील, पण हे संपलं
वमन की विरेचन, विरेचन संपलं की परवान की स्नेहन, म्हणजे ते ट्रीटमेंटला अखंड राहत नाही. तुम्हाला त्या बरं होण्यासाठी जो चान्स किंवा मध्ये काळ लागतो तो मी मिळणार नाही. म्हणून अशा पद्धतीने साधं वमन घ्यायचं असं 15-15 दिवसाचं आहे आणि महिन्याने एकलं विरेचन आणि सप्ताहात रक्तमोक्षण कातडीच्या रोगाला तसं 6 महिन्याने एकदा रक्तमोक्षण करावं असं ग्रंथाने सांगितलेलं आहे. परंतु त्वचेचे रोग जे असतात ते पुन्हा पुन्हा त्रास देतात म्हणून दर आठवड्याला सूर्याशिष्ठच्या लोकांना तरी एकदा रक्तमोक्षण करायचं असं दर आठवड्याला 5 दिवस केलं की कातडीच्या ठिकाणचे सगळे दोष बाहेर निघून जातात आणि आपल्याला जे जाणवतं ते जे चकंदळ आहेत ते नाहीसे होतात, स्किन लेवलला येतात, त्याचा रंग नाहीसा होतो, त्याची खाज वगैरे बाकीची लक्षणं नाहीसे होतात, पूर्ण नाहीसे होताना आपल्याला दिसतात, ती पूर्ण नाहीसे होतातच परंतु पुन्हा येतात याच्याकडे नीट लक्ष द्यायला पाहिजे. मग त्याची कारणं नाहीसे करायची आणि मग नंतर मध्येच कुठेतरी थोडंसं एखादा जुलाब देऊन टाकला तरी मग ते परत येत नाही हे फार लक्षात ठेवायला पाहिजे असं आहे. आणि दोष जरी पातळ झाले तरी ते रक्तात फिरत असतात, आपल्याला असं वाटतं की हा रोग बरा झाला आणि आपण काही दिवस ते बंद करतो, बंद केल्याबरोबर ते दोष परत त्या स्थान संशय करतात आणि परत तिथे रोग परत सुरू होऊन जातो. तर अशा प्रकारे आपल्याला कातडीचे रोग जरा थोडंसं काळजीपूर्वकच चिकित्सा करावी लागते. त्याचा सिरियसनेस नाही त्याच्यामध्ये, परंतु जो काही त्रास आहे तो असा सिन्सिअरली पाहण्याचा आहे. तुमचं थोडंसं चुकलं तरी ते दोष धातूमध्ये परत लीन होतात आणि मग तिथून बाहेर काढणं त्यांना फार कठीण जातं. चोर घरात आल्यानंतर पाहुण्यासारखा झाला की तो काही बाहेर जात नाही, तसाच प्रकार आहे. ते ह्या लक्षणं पाहत पाहतच करायचं, त्याच्याशिवाय मार्ग नाही. सांगा आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील. काय अर्जुन केला केला का तुम्ही? चांगलं आहे. अर्जुन सगळ्या प्रकारचे आम्ही काडीचिराईचे, तुळशीचे, त्याच्यानंतर कुटकीचे असे कल्प बनवतो. म्हणजे कारण काय कुटकी ही कडू औषध आहे, कुटकीचा काढा वगैरे घ्यायला फार कंटाळा करतात लोक, त्याच्याऐवजी कल्पकजीला म्हणजे पटकन खातात आणि वरून पाणी पितात मस्त छान वाटतं. अशा सगळ्या वनस्पतीचा करता येतो कल्प. शतावरी कल्प तर करतोच आपण, अर्जुन कल्प करतो आहे तो पुष्कळ जांभळाचा याचा. डायबिटीस पेशंट करता काही कल्पाचा उपयोग होत नाही याचा, कारण त्याच्यात साखर जास्त असते. आलं का लक्षात? त्याच्या डायबिटीस कल्पाला मध हा गोड पदार्थ वापरून आपल्याला अनेक कल्प तयार करतात. उदाहरणार्थ त्रिफळात आणि मध घालून ठेवून द्यायचं आणि मग नंतर ते जीर्ण झालं की मग एक 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 कमता आपल्याला गोडही खाता येतं, मधही जातो आणि शिवाय तो कल्प पोटात घेता येतो. पण साखर घालून आपल्याला काही देता येत नाही. म्हणजे डायबिटीससाठी काही कल्प हा प्रकार उपयोगी नाही. काढा बनव त्याच्यात काय टाकणार तुम्ही? शेवटी साखर तर टाकावीच लागणार ना, नाही का? मग कसं करणार? ते अशक्य आहे. साखर टाकल्याशिवाय क्रिस्टल होणारच नाही, त्याच्यामुळे काही मार्ग नाही दुसरा. त्या साखरींच्या गोळ्या बिळ्या त्याचा काही उपयोग होत नाही, त्याच्याने तो कल्प बनणारच नाही, त्याच्यात त्याचा काही उपयोग होत नाही. प्रिझर्वेटिव्ह टाकली पण साखर टाकल्यानंतर, काढ्यामध्ये साखर टाकल्यानंतर सायरप बनवायचं आणि मग प्रिझर्वेटिव्ह टाकायचं. एरवी जर फर्मेंटेशन करायचं असलं तरी गूळ टाकावंच लागतो ना आपल्याला. मग काढा करून फर्मेंटेशन करायचं असलं तर गूळ टाकावं लागेल आणि काढा करून सायरप करायचं असलं तर साखर टाकावी लागेल. साखर टाकल्याशिवाय काय मार्ग? 70% शुगर, मग नंतर 0.05 ग्रॅम पर लिटर असं त्याचं प्रमाण आहे. ते पर लिटर सोडियम बेंजेट म्हणजे मग ते तुम्हाला प्रिझर्वेशनला उपयोगी पडतं, एरवी पडत नाही.
सांगा आणखी काही तुम्हाला प्रश्न असतील तर त्याप्रमाणे चर्चा करू. केरळ, हां तर केरळीय पंचकर्म जे आहे आम्ही तिथे गेलो होतो, राहिलोही आहे, पण केरळी हां तर केरळीय पंचकर्म हे पंचकर्म नाही. आम्ही त्यांना तिथे जाऊन विचारलं की हे तुमचं पंचकर्म कसं सुरू झालं, तर ते म्हणे हे आमचं ट्रॅडिशनल वैद्यक आहे, याचा पंचकर्माशी काही संबंध नाही, परंतु तिथेच जे आयुर्वेदिक कॉलेज आहे जे वाघभटाप्रमाणे पंचकर्म करतात त्या कॉलेजेसमधून मात्र आपल्यासारखे पंचकर्म सगळे करतात. शंकरन कुट्टी नावाचा प्राचार्य तिथे होता, त्याने वेड्या माणसाला वमन देण्यासाठी इतकी खटपट केली की आम्हाला त्याचं कौतुक वाटलं. प्रिन्सिपाल माणूस त्याच्याजवळ बसून शेवटी त्याला वमन दिलं, ते वमन झालं 1 वाजेपर्यंत आणि तो बसून राहिला तिथे आणि सगळं हे करायचं. शंकरन कुट्टी आलं तर फारच मेहनत घेणारी माणसं आहेत ती, याबद्दल शंका नाही. आता ते केरळी याच्यामध्ये सुद्धा ते इतकं तेल जिरवतात त्या शरीरामध्ये की ते तेल जिरवण्यामध्ये हाडांबिडांमध्ये तर अगदी सगळे हाडांचा चुरा झालेला, मणक्यांचा चुरा झालेला, अशी माणसं तिथे येतात आणि 2-2.5 महिन्यामध्ये अगदी चालले जातात. त्याचं बिलही खूप असतं. सिल्वर ज्युबिली हॉस्पिटल तिथे आहे आयुर्वेदिक, त्याचं बिल 2-2.5 महिन्याचं त्या काळात म्हणजे आता 30-35 वर्षापूर्वी 2.5 लाख रुपये झालं बिल. आणि तरी ते अर्थात ते श्रीमंत माणसं असतात, ते दुबईवरून वगैरे आलेले असतात ना, हां तर ते 1 लाख रुपये आणखी त्याने डोनेशन दिलं, म्हणजे 3.5 लाख रुपये त्यावेळेला डोनेशन दिलं. आज त्याची किती किंमत झाली असेल, 3.5 करोड झाली असेल नाही का? तर अशा पद्धतीचं त्यावेळेला ते बिलही होत होतं. आणि मात्र ते त्या इरिक केली, पिचक केली वगैरे जे त्यांचे जे प्रकार आहेत सगळे, त्याच्यामध्ये मात्र ते इतके तेल जिरवतात मध्ये की त्याच्याने ते तेलाच्या डोनीत बसवतात ना, तेलाच्या डोनीत बसवतात आणि दोघं हाताने रगडतात. रगडणारी माणसाची तयार झालेली इतकी बस फारच छान. पण तो काही केरळी प्रकार हा आयुर्वेदी नाही. याचं कारण असं की ते तो अपतर्पणजन्य व्याधीसाठी संतर्पण करण्याचा प्रकार आहे असं आपण धरू शकतो, परंतु अपतर्पण झाल्यानंतर संतर्पण झाल्यानंतर जे दोष जास्त वाढतात त्यांना बाहेर काढून टाकल्याशिवाय आपल्या शरीरातून हे तो संशोधनहीसुद्धा न ते संपूर्ण भाव ती पूर्ण चिकित्सा होऊच शकत नाही असं आपल्या दृष्टीने. त्यामुळे पंचकर्म हेच फक्त शास्त्रीय आहे आणि नुसतं शास्त्रीय नाही तर जगात सर्वश्रेष्ठ चिकित्सा आहे, कारण शोधन करूनच दोष बाहेर काढणारी अशी एकही पद्धत संबंध जगात अवेलेबल नाही, नाही का? फक्त पंचकर्मच आहे असं. कशाने वाढलं? हां ते आता आपण कसं करतो, आपली जी पद्धत आहे बरं का, आता तुम्ही बॉटनी वाईज तुम्हाला वाचली असेल किंवा तुमच्या या 12वीच्या याच्यामध्ये असतील किंवा झाडाला नाव कोणतं असतं, ते त्याचं बीज कसं असतं नाही का, त्याच्यानुसार त्याची फळं त्यानुसार त्याला नाव दिलेलं असतं, बॉटनिकल नेम त्याला म्हणतो आपण, या सगळ्या गोष्टी विचारात घेतल्या तर आपली पद्धत कशी आहे की झाडाजवळ जायचं आणि हे झाड तो गुरु दाखवतो की हे झाड चिंचेचं आहे आणि याला अशा चिंचा लागतात, त्या चिंचाचा गुणधर्म असा आहे, चिंचा आंबट असतात, आंबट पदार्थाला पृथ्वी आणि अग्नी हे 2 महाभूत आहेत आणि पृथ्वी आणि अग्नी महाभूत हे त्या पदार्थामध्ये असतात, ज्यावेळेला तुम्हाला अग्नी आणि पृथ्वी हे महाभूत आवश्यक असेल त्यावेळेला आम्लं पित्त वापरा, आम्लं पदार्थ वापरा नाही का, असं अग्नी जेव्हा जरूर असेल तेव्हा आम्लं पदार्थ वापरणार ना, हिरवी कसं वापरणार, इतकं परफेक्ट त्यांनी करून दिलं आहे. क्ष्माम भोग निक्ष्माम भूतेज ख वायू अग्नी अनिल गोनली 10व्या अध्यायातला पहिला श्लोक आहे सूत्रस्थानातला, फारच छान त्याने बसवलेले आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे आपल्याला फार ताणाताण पुरत नाही का. हे झाड बेलाचं आहे, एकदा तुम्हाला सांगितलं हे बेलाचं झाड आहे आणि याचं कटुरस हे महत्त्वाचं प्राधान्य, कटुरस हे
कफग्न आहे, ज्याला काटेर, कोणतंही काटेरी झाड हे कफग्न असतं, काटा कफ कमी करणारा कृतरोध नाशक असतो. म्हणून आवडत तुला बेलाच्या पानाची, म्हणजे जो कफ प्रधान दोष आहे आणि किंवा वातप्रधान दोष आहे याच्यासाठी बेल वापरतात, असं आपल्याला सरळ आलं. आणि एवढं शास्त्राच्या दृष्टीने आपल्याला वापरायला पुरेसं आहे, याच्यावरील जास्त संशोधनाची आवश्यकता नाही. आणि त्यांच्याकडे जे संशोधन आहे त्याची सुद्धा तशीच फजिती झालेली आहे. उदाहरणार्थ त्यांनी आडूळसा जो असतो आपला तो खोकल्याला चालतो असं त्यांच्या डोक्याने घेतलं, बरं का. आणि नंतर आडूळशाचं ॲक्टिव्ह प्रिन्सिपल नावाचं एक क्षार त्याच्यामध्ये असतो असं त्यांचं म्हणणं आहे. त्याप्रमाणे त्यांनी सगळ्या आडूसा आणला, त्याचा क्षार तयार काढला आणि ते ॲक्टिव्ह प्रिन्सिपल म्हणजे त्याच्याने खोकला कमी होतो असं त्यांचं म्हणणं आहे. आपल्याकडे तसं नाही, आपण म्हणतो की त्याचा जो तिक्त रस आहे त्याच्याबरोबर जो वृक्ष गुण आहे हा कफ कमी करणारा आहे आणि पित्त शामक हा त्या ठिकाणची लाली कमी करणार आहे, उष्णता कमी करणार आहे. हे जे तीन गुण आपल्याला त्याच्या रसामुळे कळले आल्या लक्षात आणि त्यामुळे आपल्याला वापरता येतात, तर त्या ॲक्टिव्ह प्रिन्सिपलमुळे एक औषध त्यांनी तयार केलं त्या ॲक्टिव्ह प्रिन्सिपलचं, ब्रोमॅक्झिन म्हणून. आणि ते औषध सगळीकडे प्रसार केला पण काही त्याच्याने खोकला कमी झाला नाही, शेवटी जाणार ते बंद करावं लागलं. याचा अर्थ वनस्पतीमधलं जे गुणधर्म आहे ते काय ॲक्टिव्ह प्रिन्सिपलवर अवलंबून नाही, तर त्याचा रस, वीर्य, विपाक, प्रभाव याच्यावर अवलंबून आहे. समान प्रत्ययार्ध, विचित्र प्रत्ययार्ध वगैरे जे त्याचे गुणधर्म आहेत त्याच्यावर ते अवलंबून आहे, गुणावर. त्याच्यामुळे त्याचा असा काही उपयोगी पडत नाही असा नेहमीचा अनुभव आहे निश्चितपणे. या बॉटनीवाल्या लोकांना, किती बॉटनीचे लोक किती हुशार असतात, किती सगळ्या जगात फार मोठं संशोधन वगैरे असतं, पण त्यांच्यापैकी कोणी वैद्य झालेला नाही किंवा तो जगाला जाऊन वनस्पती आणून लोकांना चिकित्सा करू शकत नाही. त्यापेक्षा जंगलामध्ये असलेले जे काही आदिवासी वगैरे हे लोक आहेत ते जाऊन वनस्पती आणतात आणि त्या वनस्पतीला संस्कार विस्कार करून काय करायचं ते पेशंटला देतात आणि ते पूर्णपणे बरं करू शकतात. म्हणजे ते जे जंगली लोक आहेत या बॉटनीच्या लोकांपेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे असं आमचं नेहमी म्हणणं असतं, अनुभव. आता हे सायन्स आहे, लोक म्हणतात हे तर सायन्स आहे, सायन्स आहे म्हणजे त्याचा उपयोग नको व्हायला. लोकांना उपयोग नाही त्याचा काय उपयोग आहे. बारावीच्या याच्यात तुम्ही बॉटनी शिकवता आणि त्या माणसांना तुळशी ओळखता येत नाही काही नाही का, आणि अशा पद्धतीने ते वर्ष तो अभ्यास सगळं वाया जातो. त्या विद्यार्थ्यांबरोबर जायचं, त्याला सांगायचं की तुळशी आहे, हा केवढा आहे, हा असा आहे, तसा आहे, हे सगळं दाखवायला पाहिजे ना. मग ते ओळखून जातात की बाबा हे हा सब्जी आहे, हा पुदिना आहे. एकदा दाखवलं की तो तुम्ही ओळख केव्हा येते माणसाला, त्याला समोर दोन चार वेळा आला पाहिजे ना तो, तेव्हा ओळख होते. त्याचं नुसतं नाव तुमच्या डोक्यात असलं आणि तुम्ही त्याला पाहिलं नसेल तर उपयोग काय त्याचा असेल. नाम रूप दोन्ही पाहिजे ना. तर या दृष्टीने आपली जी पद्धत आहे ती, आणि सोपं आहे, दोन दोन महाभूताचा एक एक रस आहे आणि त्या रसाप्रमाणे त्याचे गुणधर्म ठरतात, त्यामुळे गुणधर्म तयार करणं, ओळखणं वगैरे हेही सोपं जातं असं आहे. काही विषारी पदार्थांचे गुणधर्म ठरवलेले आहेत की त्याच्यावर बारीक लव असते, ते विषारी असतात, कोणत्याही वनस्पतीला हात लावायचा नाही किंवा हे करायचं नाही वगैरे, सगळी तिची किती सुंदर सूचना आपल्याकडे दिलेल्या आहेत त्या पाहायला पाहिजे. शारंगधर, त्याच्यानंतर भावप्रकाश वगैरे पुष्कळ ग्रंथांमध्ये या वनस्पतीबद्दल अतिशय सूक्ष्म म्हटलेलं आहे. पण या सगळ्यामध्ये असं लक्षात आलं पाहिजे की आम्ही नेहमी म्हणतो ते असं, हे विश्व निर्माण केलं कोणी केलं, परमेश्वराने केलं. आता एखादा इंजिनियर आहे तो एखादी कंपनी काढतो, त्याने कंपनी काढल्यानंतर एक मशीन तो डिझाईन करतो आणि तो लोकांना विकतो. तर मशीन जेव्हा डिझाईन करतो तेव्हा त्याच्याबरोबर एक पॉम्प्लेट असतो आणि तो सांगतो
की हे मशीन असं खोलायचं, असं बांधायचं, त्याच्यामध्ये असं स्वच्छ करायचं, असं पिळायचं, असं चालवायचं, असं सुरक्षित ठेवायचं, या सगळ्या गोष्टी तो बारीक आणि बारीक त्या सूचनांमध्ये देतो, नाही का? म्हणजे ते मशीन कसं आहे हे सांगण्यासाठी आणि त्याचा उपयोग काय आहे आणि तो कसा करायचा हे सांगण्यासाठी पानाचे पानं तो त्या पॉम्पलेटमध्ये खर्च घालतो, तेव्हा आपल्याला सगळं ज्ञान त्याचं होतं, आहे की नाही? तसं हे विश्व जेव्हा परमेश्वराने निर्माण केलं तर चार पॉम्पलेट निर्माण केले, आणि ते चार पॉम्पलेट म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद, याच्यामध्ये हे विश्व कसं आहे आणि त्याचा उपयोग माणसाने कसा करून घ्यायचा असं दिलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं की व रोज सकाळी सूर्य उगवतो आणि रोज संध्याकाळी मावळतो, हे हा निसर्गाचा नियम आहे. सूर्य उगवतो तेव्हा तुम्हाला उठलं पाहिजे, कारण तुम्हाला कामं करायची आहे. मग सूर्य उगवताना उठल्यानंतर तुम्ही काय काय करायचं की ज्याच्याने दिवसभर तुम्ही समर्थ राहाल काम करायला, म्हणून तोंड कसं धुवायचं, अंगाला तेल कसं लावायचं, तर व्यायाम कसा करायचा, नाकात तेल वगैरे सगळं दिनचर्येमध्ये सांगितलं आहे. त्याच्याचप्रमाणे ऋतुचर्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे की अरे आता पावसाळा गेला, आता हिवाळा येईल, हिवाळा आला की लगेच तुम्हाला ते कफ वाढेल तो आणि इकडे वातवृद्धी होईल, त्याप्रमाणे कशी काही चिकित्सा करायची, तो कफ वसंत ऋतूमध्ये पातळ होईल, हेमंते निश्चितम श्लेष्मा वसंते कफर होईल, तर कफ झालेला पातळ त्याच्याने रोग निर्माण होतात, नाही का? गवर कांजण्या वगैरे जे उष्णतेचे रोग आता या कफप्रधान दोषांमध्ये निर्माण होतात. मग नंतर ते बाहेर तो जो कफ आहे तो बाहेर काढून टाकला पाहिजे, नसला तर मग तो शाखागत होतो, निळ्या स्थानांमध्ये जातो आणि निळ्या रोग निर्माण करतो. म्हणजे काढून टाकले, एकदा वमन दिलं म्हणजे मग वर्षभर डायबिटीस होत नाही, आणि डायबिटीस हा मूळ आहे सगळ्याचा, कफच कमी होतो ना, बरंच रक्त मांसम येते, शुद्ध राहतात, मग काही रोग दुसरा काही होतच नाही, अशा पद्धतीने कफ होणार नाही. दरवर्षी शरद ऋतूमध्ये पित्त काढून टाकलं की मग पित्त होणार नाही म्हणजे ब्लड प्रेशर होणार नाही, डायबिटीस होणार नाही, ब्लड प्रेशर होणार नाही. आणि वसंत आपला वर्षा ऋतू म्हणजे आता येतोच आहे, आता वर्षा ऋतू म्हणजे थोडंसं अगोदर प्रावृत वृष्टीच्या अगोदरचा, तर तो जो आहे त्याच्यात बस्ती जर दिला तर मोठ्या आतड्यातली घाण निघून जाते, मोठ्या आतड्यातली घाण निघून जाण्यामध्ये क्रिएटिनिन, ब्लड युरिया, ते युरिक ॲसिड वगैरे काहीच निर्माण होत नाही, घाण येते आणि ती बाहेर निघून जाते, किडनीवरचा ताण कमी होतो, वात कमी होतो, वात कमी झाला आपण तर व्यानवायूवरचा ताण कमी होतो, व्यानवायूचा ताण कमी झाला म्हणजे रक्त जे पातळ असतं ते पातळच राहतं, त्याचा त्रास होत नाही, ते घट्ट झाल्यावर मग नंतर ब्लॉकेज निर्माण होतात, म्हणून कॉरोनरी आर्टरीज होतात. आणि एक बस्ती जरी चुकून जरी दिला गेला तरी कॉरोनरी आर्टरीज होत नाही आणि त्याच्यानंतर हार्ट अटॅकही कोणाला येत नाही. म्हणजे हार्ट अटॅक येणार नाही वातजो व्याधी म्हणून, पित्तज व्याधी ह्याच्यात हे आहे किंवा पित्तने दरवर्षी काढून टाकलं तर एक वर्षभर रक्तपित्त वाढणार नाही, उष्णतेचे विकार होणार नाहीत आणि त्याच्यामुळे सिरियस रोग होणार नाही. म्हणजे एक वर्ष तुम्हाला मिळालं, एक वर्ष मिळालं म्हणजे जीवेम शरद शतम शृणुयाम शरद शतम प्रवरवाम शरद शतम, जर शरद शरद का तर त्यावेळा पित्ताचे व्याधी निघून गेले म्हणजे एक वर्षाची गॅरंटी असते, म्हणून शरद ऋतूला जास्त महत्त्व आहे. अशा पद्धतीने ट्रिपल अँटीजन हे आयुर्वेदाचं हे हा एवढा आयुर्वेद जरी माणसाला आला तरी दुसरं काही करायची गरज नाही, आलं असतात त्याप्रमाणे आपण सगळ्यांची चिकित्सा करू शकतो. एवढा शरीर ज्ञानम दोषाणाम प्रमेण परम औषधम, परम याचा अर्थ श्रेष्ठ, याच्यापेक्षा जास्त चांगली कोणी चिकित्सा जगात किती 80,000 वर्ष जरी करू शकणार नाही, इतकं परफेक्ट आपल्याजवळ आहे. प्रमेण परम बसतील विवेको वाहना, बस्ती द्यायचा, विरेचन द्यायचं, वमन द्यायचं आणि नंतर तथा तैलम घृतम मधू, वाताला तेल, पित्ताला तूप आणि कफाला मध, बस एवढी चिकित्सा आहे सगळी. एवढं जर चिकित्सा बरोबर केली तर तुम्हाला काही करायची गरजच नाही, हीच चिकित्सा आहे सगळ्या ठिकाणी. मग ते हाड मोडलं तरी चालेल, बाकीचं काही हे असेल तरी याच पद्धतीने करायचं. आता आपण पाहिलं ना तर दिलीपजीना संबंध गुडघ्याला केवढा त्रास होता, हळूहळू आपण त्या ठिकाणची चिकित्सा सुरू केली. शाखागत दोष त्या ठिकाणी कॅल्शियम कमी झालेला, म्हातारपण, पोरोषण इतकं सगळा विचार होता, त्याच्यानंतर सूज, त्याच्यात असलेलं पाणी, असा विचार करून बरोबर चिकित्सा सुरू केली आणि आता ते चालतात फिरतात, नाही का, व्यवस्थित आहे. अशा पद्धतीने आपल्याला चिकित्सा करता येते. मग त्याच्यात आम्ही
हे संशोधन करायला पाहिजे की ते पाहायला पाहिजे याची काही गरज नाही पडली, नाही का? फोटो काढा, कोणी म्हणे काही करा, काय गरज आहे? चालतात फिरतात, आता तर कुठे फोटो काढा अशा पद्धतीचं नाही का? तर अशा अनावश्यक इन्व्हेस्टिगेशन आपल्याला टाळता आलं पाहिजे. त्याचा खर्च निष्कारण पेशंटच्या डोक्यावर बसतो, आलं लक्षात? नाही तर मग आपण काय करायचं? तर पेशंट आपल्या याच्याप्रमाणे नियमाप्रमाणे पेशंटला तोडून तपासायची फी घ्यायची नाही, आणि जेवढं इन्व्हेस्टिगेशन असेल त्याचा खर्च आपण करायचं, असं करायला पाहिजे. ते पेशंटवर त्याचा भार न असं जर करायला लागलं तर घरून पैसे घालावे लागतील आणि ती प्रॅक्टिस तर कुठेच आहे, पण लोक मात्र खूप गर्दी करतील बरं का? असं आहे काय? तर इन्व्हेस्टिगेशन शक्यतो टाळण्यासाठी एक उदाहरण आम्ही नेहमीच देतो, ते तुम्हाला सांगतो, तुम्हाला एकदा दिलं असेल आता लक्षात ठेव. तर मी खेड्यामध्ये होतो मेडिकल ऑफिसर. आता खेड्यामध्ये लहानसं खेडं, मग ते सरपंचाला वाटतं ना डॉक्टरने मला ओळखलं पाहिजे. मग तो मग त्यांना ओळखावं म्हणून तो दवाखान्यात मोठ्या आय टी देऊन बसतो समोर. मी सरपंच आहे गायचो म्हणजे फार सरपंच. तर अशी ओळख होऊन जाते थोडीशी, नाही का? तर अशी ओळख झाल्यानंतर आता त्या ठिकाणून मी बदललो आणि इथे नगर परिषदेमध्ये आलो, म्युन्सिपॅलिटीमध्ये. म्युन्सिपॅलिटी मारल्यानंतर त्याची तर ओळख होती ना. मग तो आला, झुला भिला हे तुमचं भिलाल तुळशीराम भुला पाटील म्हणून तो सरपंच आणि पोलीस पाटील दोन्ही होता. तो आला, मला त्याने सांगितलं, मी डॉक्टर मला बठ्ठ तपासणंशे, मी त्यांच्या आयराणी भाषेमध्ये बठ्ठ तपासणंशे, याचा अर्थ असा की मला सगळं शरीर तपासून घ्यायचं आहे. त्याला मी सांगितलं, म्हटलं मला तर काही तपासता येत नाही, माझ्याकडे मशीनही नाही, झालं कशात, तुला काय त्रास होतो तो सांग, त्याप्रमाणे आपण इथे पंचकर्म करू, काय औषधं घेऊ. त्याला ते काही पटेना. तो म्हणे की मला बठ्ठ तपासणंशे, बठ्ठ तपासणंशे. अरे बठ्ठ काय तपासतो? म्हणे मला सगळं शरीर तपास. म्हटलं बाबा मी काही सगळं शरीर तपासत नाही, तर म्युन्सिपॅलिटीच्या समोर एक एम डी आहेत, ते सगळं तपासतात. म्हटलं मग त्याच्या त्यांना चिठ्ठी दिली, म्हटलं ह्या माणसाला सगळं तपासा, बठ्ठ तपासा. मग त्याला चिठ्ठी देऊन त्याच्याकडे दे पाठवलं. तो लाईनमध्ये बसला. आता गंमत अशी आहे की त्या ठिकाणी पाठीवर लिहिलेलं होतं की तपासायची फी 20 रुपये. आलं कसं? आता 20 रुपये तपासायची फी म्हटल्यानंतर याला वाटलं की साहेब 20 रुपयात बठ्ठ तपासून घे, बाकी तर कशाला विचार करायचा. म्हणून तो बसला आहे लाईनीमध्ये. पण गंमत अशी आहे की त्या लाईनीमधले एक एक लोक पुढे मध्ये जात होते, ते सगळं त्याला तो सगळं तपासत होता. आणि बाहेर आल्यानंतर त्याच्याकडून 145, 200, 250 असे पैसे घेत होता. याला वाटलं की असं कसं तिथे 20 रुपये लिहिलेले आणि हा इतके पैसे कशाचे घेतो? खेड्यातला माणूस, त्याने कधी दवाखाने वगैरे फारसे पाहिलेले नाही. मग शेवटी त्याचा नंबर म्हणजे आत मग त्याला राहावे ना म्हणून मग तो एकदम दार उघडून आतमध्ये गेला. ते डॉक्टर ओरडले, अरे मी लेडीज पेशंट तपासून तो कशाला मध्ये आला? तर तो ओरडले त्याच्यावर. त्यामुळे मग अहो मी विचारायला आलो की तुमची तपासायची फी काय आहे, म्हणजे ते पाटीवर लिहिलेलं नाही का 20 रुपये? त्याला ते टाळायचं होतं म्हणून त्या डॉक्टरने सांगतात, हां 20 रुपये असतात ना, म्हणजे 20 रुपये आहेत ना, हां मग ठीक आहे, मी येऊन बसला परत त्याला सोबत. पण ते पेशंट बाहेर आतमध्ये गेला होता, बाहेर आल्यानंतर त्याला इतके पैसे द्यावे लागत होते, त्याच्यामुळे मग त्याला परत चिंता वाटायला लागली. मग त्याचा नंबर आला, त्याचा नंबर आला, तर त्यांनी आतमध्ये घेतलं. त्याला घेतल्यानंतर मग सगळं ते डॉक्टर तर तुम्हाला माहिती आहे, एम डी डॉक्टर इथे ठोकतो तिथे ठोकतो, हे पोट पाहतो त्याचा विचार नका, त्याचा स्कोप जरूर असेल नसेल तरी वापरतो. त्याच्यानंतर मग 80 जे इन्स्ट्रुमेंट आहे सगळं पाहतो, सगळं तपासलं, सगळं मग त्याने सांगून टाकलं की मला बठ्ठ तपासणंशे, म्हणजे मला सगळं तपासायचं. मग त्याप्रमाणे त्याने तपासलं, त्याला वाटलं की पेशंट बरा आहे, बठ्ठ तपासणं म्हणजे पैसे जास्त मिळतील, म्हणून तुला रक्त तपासावं लागेल. हा म्हणे रक्त तपासा. मग ते म्हणे मी तुला एक्सरे काढावा लागेल, करा, लघवी तपासावं लागेल, करा. मग लघवी तपासायची, एक्सरे करायचं, त्याने सगळं केलं. त्याने करा ना म्हणे, माझं काही म्हणणं आहे. झालं, त्याने सगळं तपासलं, बाहेर आला. बाहेर आल्यानंतर 145 रुपये बिल झालं. त्याने कधी पाहिलं नव्हतं एवढं बिल डॉक्टर घेतो असं. तर त्याने मग त्याला 145 रुपये एवढं कसं झालं मला माहिती नाही, तिथे 20 रुपये लिहिले आहेत ना, तेवढेच मी देईल.
मी विचारायला आलो होतो तुम्हाला की किती पैसे, ते पा म्हणे 20 रुपये. अरे म्हणे तुझे जसं लघवी तपासली, तुझं रक्त तपासलं, तुझं एक्सरे तपासला, त्याचे पैसे नको का? म्हणे तुम्ही कशाकरता तपासले? कशाकरता तपास? म्हणे तू सांगितलं म्हणून तपासलं. पण मी बठ्ठ तपासायला सांगितलेलं आहे, हे काय हे सगळं तपासायला सांगितलं नव्हतं. हे तुम्ही तपासलं याचा अर्थ असा आहे की ते तुम्हाला माझ्या शरीरात काय बिघाड आहे याची हे सुन्न समजल्यामुळे तुम्ही तुमच्याकरता बघितलं, माझ्याकरता थोडं बघितलं. असं आहे. तो म्हणे मी याचे पैसे देणार नाही. मग 7 वर्ष तुम्ही कॉलेजमध्ये काय केलं? नुसतं उडाणटप्पूपणा केला काय? असं तो जोरात त्यांना बोलला. तिथे तुम्हाला समजत नाही, हुशार आपलं एवढ्याने पैसे घेतात लोकांकडून वगैरे. तो बोलायला लागला, डॉक्टर म्हणे पैसे काढतो की नाही पहिल्याने, तर मी तुला पोलिसाकडे देतो. तो म्हणे मी पोलीस पाटील आहे, मी एवढा अर्ज लिहितो आणि तुम्ही कसे फसाडाय डॉक्टर आहे ते सांगतो. तो म्हणे बाबा रे तुझं आई. मला त्याने विचारलं, मला बोलवणं पाठवलं. म्हटलं अण्णा अरे ह्याचे पैसे तर देऊन टाकव तुम्ही, आता बठ्ठ तपासायचो. अरे म्हणे फसाडे डॉक्टर आहे, तिथे लिहिलेले 20 रुपये आणि हा एवढे पैसे मागतो. मी कशाला देऊ, मी ह्या पैसे देणार नाही. अहो म्हटलं अण्णा तरी एक्सरे काढला, रक्त तपासलं, मग हे त्याचे पैसे नको का? म्हणे हे कशाकरता तपासलं? यांनी यांना समजत नव्हतं म्हणून तपासलं ना, मग त्याचे पैसे मी कशाला देऊ? असं त्याने सांगितलं आणि तो त्याला द्यायला तयार नाही. शेवटी तो बाहेर डॉक्टरनी कटकट काढायचे म्हणून त्याचे पेशंट बाकीचे वाट पाहत होते ना. जा बा एक जातं निघ म्हणून डॉक्टर भयंकर संतापले त्याच्यावर. निघ म्हणे तो निघाला. निघाला तर त्याला काय वाटलं काय झालं, त्याने ती 20 रुपयाची नोट त्या डॉक्टरच्या टेबलावर ठेवली. त्याला वाटलं की एवढी तरी देऊन टाकू आपण, भांगड नको. म्हणून त्या डॉक्टरला संताप आलाच होता. त्याने ती 20 रुपये घेतले, जोरात फेकले, त्याने ती खिचा घातली आणि चालला गेला. आता तुम्ही मला सांगा या सगळ्या प्रकरणामध्ये तपासण्याची काय किंमत आहे? तपासण्या कशाकरता करायच्या आणि कोणी करायच्या आणि कशाकरता करायच्या? तर तपासण्याकरता तपासण्याच्या आप जी जबाबदारी असते ती वैद्याची असते. तिथं तुम्हाला फी घेताच येणार नाही. अगदी स्कॅन वगैरे केलं, किती तपासल्या झाल्या तरी तुम्हाला त्याच्यातला एक नवा पैसा घेतो आहे आणि सगळं ते वैद्यातर्फेच दिलं पाहिजे. असं आपल्या चरकामध्ये विमानस्थान अध्याय 3 श्लोक 4-5 याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे, तुम्ही वाचा. की तुम्हाला तपासायची फी घेता येत नाही, तुम्हाला तपासण्याची जबाबदारी तुमची आहे, तुम्हाला दुसरं काही मार्ग नाही. एवढंच काय, चिकित्सेचेसुद्धा पैसे घेऊ नका, त्याने दिले तेवढेच घ्या. आणि ते समजा कोणी आलं आणि त्याच्याजवळ पैसे नसले तरी तुम्हाला चिकित्सा केली पाहिजे. तुम्ही मला मी नाही करणार चिकित्सा असं चालणार नाही. चरक लिहून ठेवतो आहे विमानस्थानात द्यायच्यामध्ये, आहे की नाही? तर आपलं हे सगळं निराळ आहे. ते काही तुम्हाला त्या सध्याच्या प्रोफार्मामध्ये बसण्यासारखं नाही. आलं की आता हॉस्पिटलमध्ये समजा पेशंट जातात, आता मोठे मोठे हॉस्पिटल बॉम्बेला आहे, बॉम्बे हॉस्पिटल आहे, बॉम्बे हॉस्पिटलमध्ये तुम्ही ॲडमिट केलं तर त्या खोलीचं भाडं असतंच, त्या इन्स्ट्रुमेंट वापरतात त्याचं भाडं असतं. पण तो डॉक्टर व्हिजिटला येतो दिवसातून 2 वेळा किंवा 3 वेळा येतो, तर प्रत्येक वेळा व्हिजिटचे तो 1000-1000 रुपये लावतो. आलं लक्षात काय कमाले की नाही? म्हणजे एक तास येतो हॉस्पिटल तुझं, तू ॲडमिट केलेलं आहे आणि तरी तू खाली येऊन नुसतं तपासायचं, त्याच्यासाठी 1000 रुपये घेतो, नाही का? लूटमार नाही तर काय, दुसरं काय त्याच्यामध्ये, नाही का? वाईटच परिस्थिती आहे आणि अशी तर आपल्याकडे परवानगी नाही वैद्यकामध्ये. त्या हे इन्व्हेस्टिगेशन हे काही फार महत्त्वाचं नसतं. आपल्याला दोष, स्थान, अवस्था, संतर्पणजन्य, अपतर्पणजन्य, शाखागत दोष, कोष्ठगत दोष हे फार महत्त्वाचं आहे. त्याची लक्षणं दिलेली आहेत आणि त्यानुसार आपल्याला रोगाचं निदान पाहता येतं. अमुक एक रोग कोणी सांगितला त्याप्रमाणे आपल्याला चिकित्सा करायची गरज नाही. उदाहरणार्थ कोणी सांगितलं याला कॅन्सर झाला तर आपण चिकित्सा करताना तो कॅन्सर आहे म्हणून नाही करायची. तर दोष, स्थान, अवस्था आणि कुठून दोष कसे बाहेर काढायचे ह्या प्लॅनिंगनुसारच त्याची चिकित्सा केली पाहिजे, तरच तुम्हाला यश येईल. निदान आयुर्वेदिक चिकित्सा आयुर्वेदिक त्यावेळेला यश मिळतं. ॲलोपॅथी निदान आणि आयुर्वेदिक जे चिकित्सा असली त्यांनी कॅन्सर सांगितला तर तुम्ही किती खटपट केली तरी कॅन्सर तुमच्याकडून बरा होणार नाही, त्यांच्याकडून तर बरा होतच नाही. आलं लक्षात?
तर आपण थोडंफार तरी बरं करू शकतो त्याला. तर अशा पद्धतीने आपल्याला फार चांगली चिकित्सा याच्यात करता येते असं लक्षात घेतलं पाहिजे. कर्नाटकात थोडी गडबड झाली आहे सध्या, पूर्वी नव्हती. सांग ना नूट संजीत. हां हां तू इंग्रजी बोलली मला काय वाटलं की काय सांगते. अर्ली मेनोपॉज हे काही वेळा दोषांवर अवलंबून असतं. पित्तप्रधान दोष जे असतात ते जास्त वाढले तर खूप अंगावर जातं आणि मग नंतर पुढे ते बंद होतं. आलं सर तर त्याच्यासाठी आपल्याला नेहमीसारखं पंचकर्म करून वमन वगैरे दिलं तर शुरू रोज कमी झाला तर पुढे मग काही दिवस चालू राहतो. आणि ते आवश्यक एवढ्यासाठी असतं की अर्थ निघून गेलं म्हणजे शरीर शुद्ध असतं. जगामध्ये सगळ्यात शुद्ध शरीर स्त्रियांचं असतं असं आमच्या त्या याच्यामध्ये म्हटलेलं आहे. तर ते हे शुद्ध का होतं तर शुद्ध होतच राहतं ना, रोजच शुद्ध होत राहतं. आणि शरीर शुद्ध असतं म्हणून मनही शुद्ध असतं आणि त्या मनाने मग त्यांच्याकडून गुन्हे किंवा दुसरा काही त्रास जो असतो तो फार कमी होतो असं त्या याच्याने लिहून ठेवलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला हे करता येतं. पण ते रस रसादेव स्त्रिया रक्तम रजसोद्यम प्रवर्तते ते कमी का झालं तर त्याचं कारण शोधून त्याप्रमाणे पंचकर्म केल्यानंतर ते परत काही दिवस चालू राहतात. याती पंचाशतक्षयम असं म्हणतात. पन्नास वर्षापर्यंत सुद्धा कर पण जर कमी झालं तर ते दोष शाखागत होतात आणि नंतर हे होतं. एवढंच काय पण हिस्टेक्टोमी करताना गर्भाशय जर काढून टाकला तर स्त्रियांना मिशा येतात. रोज दाढी करणाऱ्या कराव्या लागणाऱ्या पुष्कळ बाया मला माहिती आहे. रोज दाढी करावी लागते रोज अशी परिस्थिती फार परिस्थिती गंभीर आहे. हिस्टेक्टोमी केल्यानंतर हार्मोनिक चेंजेस होतात आणि रोजचा प्रकार करावा लागतो. त्याला काय लागेल दुसरा काही मार्ग नाही. ते दाढी कशी कमी काढणार तर हिस्टेक्टोमी बंद झाली मग पुष्कळ कमी झाली या त्या मानाने पूर्वीपेक्षा. त्याचं कारण हे प्रकार जास्त वाढायला लागले म्हणून कमी झाली. नाही तर अत्यार्थ झाला की ते विचारच करत नव्हत्या. हिस्टेक्टोमी करून मोकळे होत होतं. अशा पद्धतीने चिकित्सा पूर्वी मी करत असत असं हे लक्षात ठेवलं पाहिजे. शिग्रू त्याच्या शेंगांची भाजी खातो तर ते खाल्लं की आयुर्वेद औषधी काम करत नाही असं म्हण आहे. काही त्याचा काय संबंध आहे. उगाच कोणीतरी उठवलेली आवई त्याला काय. उलट शिग्रू हा शिग्रुस्त शोतक नाही. सूत कमी करणार आहे, आमाशयावर कार्य करणार आहे, कफग नाही. आलं लक्षात तेव्हा तसं काही औषध काम करत नाही वगैरे असं काही नाही. हां आता एक होतं की जास्त तिखट खाल्ल्यानंतर तुम्हाला जर कमी तिखट दिलं तर ते तुमची चव तुम्हाला लागणार नाही. तशा प्रकारचं होत असलं तर झाला असेल. याच्या पलीकडे शिग्रू हा अतिशय चांगला आहे. तुम्हाला सांगतो कडू शिग्रू जो आहे त्याच्या बिया जर नुसतं गिळल्या तर पोटातले एवढ्यांले जंतू बाहेर पडलेले इतकं चांगलं त्याचा प्रभाव आहे. कडू शिग्रूचे बिया ते उजराचा पेशंट होता आम्ही पाहायला गेलो. उजराची चिकित्सा केली परंतु त्याला गुण आला नाही. शेवटी एक खेड्यातला वैद्य आला आणि त्याने 3 पुड्या दिल्या. आता दुपारी 4 वाजता रात्री आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 3 पुड्यांमध्ये तो उजर बरा झाला एका दिवसात. आणि त्याच्यात सकाळी जेव्हा त्याला संडास झाली तर इतके जंत पडले एवढाणले मोठ आणले आणि ते डबडं भरून गेलं अशी परिस्थिती. तर इतके ते कडू शिगरूचा प्रभाव इतका चांगला आहे की सगळे जंतू निघून जातात. नाही काय शिग्रू हा एक उष्ण पदार्थ आहे. सूज कमी करणार आहे आणि त्याच्यापासून नुकसान होणार नाही. का तर कोणी जास्त वापरला असेल किंवा काहीतरी चुकीने वापरला असेल तरच तसं होणं शक्य आहे. एरवी मुळीच नाही स्ट्रॉंग आहे ते औषध. त्या एका एक स्ट्रॉंग औषध दिलं की त्याच्यापेक्षा कमी स्ट्रॉंग जरा कमी काम करतं. आता असेल तर असेल बाकी दुसरं काही नाही असं असणं शक्य आहे. पण ते शिग्रू हा अतिशय चांगली वनस्पती आहे. आम्ही जेव्हा या मालेगावला 10 रुपयात
पाच सात दिवसाचं औषध आणि सगळं पंचकर्म फुगट अशा पद्धतीने प्लॅनिंग केलं, तेव्हा शिगुरीची पानं आणली, वाळत वाळवली आणि 50-50 ग्रॅमच्या पुड्या केल्या, एक एक चमचा 3 वेळा दिला तरी सूज बी सगळी कमी होऊन जायची. ती पुढच्या वेळा आल्यानंतर ती सांगायची की आता मला चांगलं बरं वाटतं, शिगुरीसारखं औषध नाही, त्या डोळ्याच्या रोगालासुद्धा उपयोगी पडणार आहे. शिगुरीचं पाणी पाण्यामध्ये घालायचं आणि ते जर एक एक थेंब टाकलं, म्हणजे एक भांडं घ्यायचं, त्याच्यामध्ये शेवगा शेवग्याची पानं टाकायची, त्याच्यात पाणी टाकून ठेवायचं, पाणी तसंच ठेवायचं, पानं काढून टाकायची, दुसऱ्या दिवशी परत पाणी पानं टाकायची, तिसऱ्या दिवशी परत पानं टाकायची, असं 10 वेळा पाणी टाकल्यानंतर ते जे पाणी पानं पाणी शेत तसंच राहतं, ते भरून ठेवलं तर डोळ्याला अतिशय चांगलं थंडगार वाटतं आणि त्याची सूज कमी करण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो, उष्णता कमी होते, फार छान. शेवगा हा सगळ्यात चांगला औषध आहे हे कळलं पाहिजे. त्याच्यात तुरट रस असतो, कटू रस असतो आणि तो कफंग नसतो, सूज कमी करणारा असतो, आमाशयातली फंक्शन सुरतोरत नाहीसं करणारा असतो, हे फार महत्त्वाचं असतं असायचं. अच्छा, विशू बेस्ट लाग. मग आज तुम्ही हे केलं, कल्प तयार केला का? कोण कोण गेलं? तुम्ही सगळेच गेले. छान, विशू बेस्ट लाग. मी सांगितलं तुला नको करू, तुला करायचं. कधी? 5वा दिवस आहे का? आजचा माझा 3रा दिवस. मग राहू दे, 5व्या दिवशी कर, त्याच्या जास्त चांगलं होतं.